नमस्कार. ऑब्जेक्टिवमधील म्हणजेच थेरीमधील आपण पेपर 11 बघत आहोत. पहिला प्रश्न आहे, सिक्वेन्शियल अँड रॅन्डम आर टू टाईप्स ऑफ रेकॉर्ड ॲक्सेस. याचा अर्थ आहे, जे रेकॉर्ड आपण ठेवलेले आहेत, जेव्हा आपण ते एका पाठोपाठ एक ॲक्सेस करतो तेव्हा त्याला सिक्वेन्शियल ॲक्सेस असं म्हटलं जातं. आणि अधूनमधून जे रेकॉर्ड आपण ॲक्सेस करतो, एक नंतर डायरेक्ट 3, 3 नंतर 7, तर त्याला रॅन्डम असं म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे ट्रू. दुसरा प्रश्न आहे, 0 and 1 आर पार्ट ऑफ डॉट 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 सिस्टीम. ऑप्शन दिलेत, बायनरी, नन ऑफ दीज, युनरी, ट्रायनरी. तर ही बायनरी सिस्टीम आहे, जी कम्प्युटरची भाषा किंवा मशीन लँग्वेज असं म्हटलं जातं. 0 आणि 1 उत्तर आहे बायनरी. तिसरा प्रश्न आहे, फोल्डर कॅन हॅव मेनी सब फोल्डर्स अँड फाईल्स. एका फोल्डरमध्ये आणखीन सब फोल्डर आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फाईल्स असू शकतात. ट्रू आणि फॉल्ससाठी विचारलेला आहे, तर उत्तर आहे ट्रू. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, सेंडिंग ऑफ लेटर ओर इंटरनेट इज डन थ्रू डॉट डॉट डॉट. ऑप्शन दिलेत, ईमेल, मेसेजिंग, पोस्टिंग, कॉपिंग. उत्तर आहे ईमेल. ईमेलच्या द्वारे आपण काय करू शकतो, लेटर इंटरनेटमधून पाठवू शकतो. पाचवा प्रश्न आहे, डॉट 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 आर टाईप्स ऑफ फ्लॅश मेमरी कार्ड्स, SD, MMC, मेमरी स्टिक्स, ऑल ऑफ दीज. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑल ऑफ दीज. हे तिन्ही मेमरी कार्डचीच उदाहरणं आहेत, फ्लॅश मेमरी कार्डची उदाहरणं आहेत. सहावा प्रश्न आहे, टू रीच एंड ऑफ टाईप डॉक्युमेंट डॉट 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 शॉर्टकट की यूज. ऑप्शन दिलेत आपल्याला, Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+N, नन ऑफ दीज. जर समजा आपण वर्डमध्ये गेलो, वर्डमध्ये इथं पॅरेग्राफ आहे आणि आपल्याला एंडला यायचं आहे, जेव्हा तुम्ही कंट्रोल आणि एंड की प्रेस करता तेव्हा बघा, डायरेक्ट कर्सर तुम्हाला इथं एंडला आलेला दिसेल. तर याचं जे उत्तर आहे, Ctrl+N. सातवा प्रश्न आहे, कट पेस्ट अँड कॉपी पेस्ट आर द डॉट 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 प्रोसेस. ऑप्शन दिले ते डिफरंट, सेम, चेंज, नन ऑफ दीज. तर ह्या दोन्हीही डिफरंट प्रोसेस आहेत. कट आणि पेस्टमुळं मूव होतं आणि कॉपी अँड पेस्टमुळं डुप्लिकेट तयार होतं. त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे, इन MS Word डॉट 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 ऑप्शन इज यूज्ड टू हायलाईट. जर आपण वर्डमध्ये गेलो तर इथं आपल्याला बघा, हायलाईट टेक्स्ट हायलाईट कलर नावाचा ऑप्शन दिसतोय, ज्याचा उपयोग करून आपल्याला पाहिजे ते टेक्स्ट आपण हायलाईट करू शकतो. तर इथं त्याचं उत्तर आहे टेक्स्ट हायलाईट कलर. इन MS Word नेम ऑफ द डॉक्युमेंट इज डिस्प्लेड ऑन डॉट डॉट डॉट. ऑप्शन दिलेत, स्टेटस बार, टायटल बार, रूलर, इंडेंट. जेव्हा आपण एखादी फाईल ओपन करतोय तेव्हा त्या फाईलचं नाव हे टायटल बारच्या इथं दाखवलेलं असतं. याचं उत्तर आहे टायटल बार. इन MS Word कट ऑप्शन इज अवेलेबल इन डॉट 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 टॅब. कोणत्या टॅबमध्ये कट ऑप्शन अवेलेबल असतो, बघा होम टॅब आहे आणि त्याच्यामध्ये कट हा ऑप्शन अवेलेबल आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे होम. पुढचा प्रश्न आहे, MS Excel इज स्प्रेडशीट टाईप ऑफ डॉट 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 सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर, नन ऑफ दीज. तर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, ज्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आपण आपली कामं करत असतो त्या सर्व सॉफ्टवेअरना ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. ज्ञानात वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे, टॅली आहे. तर एक्सेल हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, कस्टम व्ह्यू ऑप्शन इज अवेलेबल इन डॉट डॉट डॉट. ऑप्शन आहेत, व्ह्यू, रिव्ह्यू, ओपन, होम. तर बघा, इथं जर आपण इथं गेलो, व्ह्यूमध्ये गेलो, तर इथं कस्टम व्ह्यू नावाचा ऑप्शन दिसतोय. म्हणजे कस्टम व्ह्यू हा ऑप्शन व्ह्यूमध्ये आपल्याला दिसतोय. याचं उत्तर जे आहे ते आहे व्ह्यू.
पुढचा प्रश्न आहे, विच इज अ करेक्ट आन्सर फॉर इज इक्वल टू राउंड फंक्शन इन एम एस एक्सेल. आता याचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे, आपण जाऊया एम एस एक्सेलमध्ये आणि इथं आपण तो फॉर्म्युला पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर इथं दिसेल बघा, इज इक्वल टू राउंड 89.51 कॉमा 1 असं दिलंय. जेव्हा 1 आपण लिहितो तेव्हा आधीची व्हॅल्यू घेतली जाते, 89.50 असं दाखवलं जाईल. जेव्हा मी इथे 0 लिहीन तेव्हा पुढची व्हॅल्यू पकडली जाते 90. पण आपल्याला विचारलेलं आहे जर इथं 1 असेल तर काय होईल, तर 89.5 हे त्याचं उत्तर दिसेल. म्हणजे इथं जे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी उत्तर असेल 89.5. पुढचा प्रश्न आहे, विच इज नॉट अ करेक्ट व्ह्यू इन एम एस एक्सेल 2010. ऑप्शन आहेत पेज लेआउट नॉर्मल, पेज ब्रेक व्ह्यू, प्रिंट लेआउट व्ह्यू. तर याचं जे उत्तर आहे ते आहे प्रिंट लेआउट व्ह्यू, कारण हे तिन्ही ऑप्शन आपल्याला एक्सेलच्या व्ह्यूमध्ये दिसतात. बघा, नॉर्मल, पेज ब्रेक, पेज लेआउट यामध्ये आपल्याला दिसत नाही, प्रिंट लेआउट व्ह्यू. पुढचा प्रश्न आहे, विच चार्ट इज नॉट इन एम एस एक्सेल 2010. बबल, लाईन, स्कॅटर, रेक्टँगल. तर रेक्टँगल पद्धतीचा चार्ट हा एम एस एक्सेलमध्ये असत नाही. सबमिटवरती क्लिक करूया, व्ह्यू स्कोरवरती क्लिक करूया. इथं तुम्हाला दिसेल पूर्णच्या पूर्ण मार्क आपल्याला मिळाले आहेत. अशा पद्धतीनं आपण पेपर 11 सॉल्व्ह केलेला आहे. धन्यवाद.